स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज आपण साबुदाणा वडा बनवूया। त्याच्यासाठी या दोन वाट्या मी साबुदाणे घेतले आहे, जी रेग्युलर वाटी दाखवते त्या वाटीने घेतले आहे। हे साबुदाणे मी 6 तास भिजून घेतले आहे। हे बघा, असे 3 मध्यम आकाराच्या बटाट्या घेतल्या आहेत, त्या उकडवून घेतल्या आहेत। मोठे असतील तर 2च घ्या। 1 वाटी दाण्याचं कूट घेतलंय। चवीसाठी साखर घेतली आहे, 1 चमचा जिरं घेतलंय, 1 चमचा मिरची पावडर घेतली आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, मीठ चवीनुसार घेतलंय, कोथिंबीर घेतली आहे आणि तळण्यासाठी तेल घेतलंय। साबुदाणा वड्याबरोबर चटणी वाटणार आहे, त्याचं साहित्य दाखवते। अर्धी वाटी दही घेतली आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे, जिरं घेतलंय 1/2 चमचा, 1/2 चमचा मिरची पावडर घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलंय, साखर घेतली आहे चवीनुसार आणि तुपाची फोडणी देणार आहे, त्याच्यासाठी 2 चमचे तूप घेतलंय। हे आता मिक्स करून घेऊया। हे भिजवलेले साबुदाणे हे बघा, असे एकदम मोकळे मोकळे मी भिजवून घेतले आहेत। असे त्याच्यात बटाटा मिक्स करून घेते, उकडवून असा हे करून घेतलेला आहे बटाटा। दाण्याचं कूट, मिरची अशी ही बारीक कापून घेतलेली आहे। काही जण उपवासाला मिरची पावडर खात नाही, तर जर तुम्हाला उपवासाचे करायचे नसतील तर मिरची पावडर टाकली तरी चालेल। हे जिरं थोडंसं गरम करून मी खलबत त्यात जाडसर पूड करून घेतली आहे। साखर थोडी घालते चवीनुसार। ही दळलेली साखर घेतली आहे मी, पिठी साखर। मीठ चवीनुसार। कोथिंबीर घालते थोडी। उपवासाला कोथिंबीर खात नसाल, नाही घातली तर चालेल। आणि हे हातानेच मिक्स करून घेते मी। हे मी आता पूर्ण असं एकजीव करून घेतलंय। हे बघा सगळं साहित्य घालून आता मी ह्याचे वडे हे करून घेणार। असं पाण्याचा हात लावणार मी, जरासा पाण्याचा हात लावला पाहिजे आपल्याला ना तेवढ्या आकाराचे करायचे। हे बघा असे मी बनवून घेते आहे। आता हे मी बनवून घेतले आहे। आता हे मी तेल गरम करत ठेवलं आहे, आता मी तळून दाखवते। लगेच हलवणार नाही मी।
आता मी काढून घेते. अजून एकदा तळून दाखवते मी. लगेचच परतवायचे नाही, थोडं असं चिकटणार मग ते लगेच परतवायला गेलं तर. मध्यम गॅसवर मी तळते आहे. हे असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचं. हे असे मी मोठे मोठे केले आहेत, पण आपल्याला तुम्हाला जर पाहिजे असतील छोटे असे रेग्युलर तर असे पण करू शकता. हे बघा, हा एक मुद्दाम दाखवण्यासाठी मी छोटा बनवला आहे. हे आता चटणी बनवून घेऊया. हे अर्धी वाटी दही घेतलंय मी आणि हे शेंगदाणा, मिरची पावडर, साखर, मीठ आणि जिरं घालून हे वाटून घेतलंय. ते त्याच्यात मिक्स करणार आहे. आणि ह्याला तुपा, एक चमचा तुपाची जिरं टाकून फोडणी देणार आहे. फोडणी करून घेऊया. एक चमचा तूप घालते मी. त्याच्यावर हे पाव चमचा जिरं घालणार आहे. हे बघा, ही फोडणी याच्यावर घालते. ही आता चटणी तयार झाली. हा साबुदाणा वडा आणि चटणी तयार आहे. असे माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.